बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे महाराष्ट्रात पुढील काही दिवसात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे कालपासून नाशिक शहरासह जिल्ह्यात ढगाळ वातावरण पाहायला मिळाले. तर रात्री नाशिक शहरासह जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी पडल्याने हवेत गारवा निर्माण झाला आहे. मध्यरात्री विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. उन्हाचा काही प्रमाणात तडाखा कमी झाला असून चालू महिन्याचा आठवडा उलटत नाही तर पुन्हा अवकाळी पाऊस आणि वातावरण बदलाने जिल्ह्यातील शेतकरी पुन्हा एकदा हवालदिल झाला असल्याचे रवींद्र निमसे अध्यक्ष द्राक्ष बागायतदार संघ नाशिक यांनी सांगितले. काल परवापासून बंगालच्या उपसागरामध्ये जो कमी दाबाचा पट्टा तयार झालेला आहे त्यामुळे अवकाळी पावसाचा फटका सर्वदूर महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी द्राक्षाचे जेवढे क्षेत्र आहे बाकी पिकांचे जेवढे क्षेत्र आहे त्यांना मोठ्या प्रमाणावर बसलेलं आहे. त्यामुळे काढणीला आल्या द्राक्षबागांना मोठ्या प्रमाणावर धोका निर्माण झाला आहे आणि आता जे काढणीला बाग आलेले आहे त्यांची सध्या काढणी थांबावी लागणार आहे कारण घरांमध्ये पाणी आणि व्यापारी एक एक दोन दोन दिवस माल बंद ठेवतील त्याच्यामुळे आणि एक्सपोर्टच्या ज्या बागा आहेत त्यांना कागदं लावलेली ते कागदं बऱ्याच ठिकाणी ओले झालेले त्यामुळे शेतकऱ्यांना फार आता नुकसानीला तोंड द्यावं लागत आहे आणि यापूर्वी जो पाऊस झालेला आहे त्याच्यात संकटातून बाहेर निघता निघता परत पुन्हा एकदा या द्राक्ष बागेवर मोठ्या प्रमाणात संकट तयार झालेले आहे. त्यामुळे आता अनेक रोगांचा प्रादुर्भाव आपल्या द्राक्ष बागांवर येतो आहे. त्यामध्ये आता सध्या पुरी डावणी यासुद्धा रोग बऱ्याच प्रमाणात डोकंवर काढतील आणि त्याचबरोबर भुरी रोगाचा पण प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर ज्या बागा अजून काढणीला येण्याच्या बाकी आहे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात आढळून येईल आणि हे आसमानी संकट हे शेतकऱ्यांवर वारंवार कोसळा येत आहे त्याला आता कुणीही थांबू शकत नाही. त्यामुळे याच्यावर पर्याय शोधणं ही फार मोठी काळाची गरज आहे तरच याच्यातून शेतकरी टिकेल व वाचेल. या पावसाने शहरवासियांना दिलासा मिळाला असला तरी द्राक्ष गहू आणि कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत सापडला आहे. पावसाच्या सरी कायम राहिल्यास हाताशी आलेलं पीक जमीनदोस्त होण्याची भीती शेतकऱ्यांनी वर्तवली आहे. एमएसएनसाठी प्रतिनिधी रोहन दानी नाशिक.